अपनी सभ्यता नहीं है। मैं तो सभी भाइयों से विनती करता हूँ, कृपया शांतता बनाए रखे, कोई भी हल्ला बल्ला करे, टिकट मांगने से टिकट नहीं मिलता। हेलो, अरे भाई उम्मीदवार लोग है ना, सबसे विनती है क्या दो दो लोग आप है तो टिकट मांगने का तरीका नहीं ऐसा। एकदम शांत बैठो, आहिस्ता से अपने बताओ माता ने क्या तुम्हारे सामने ये बघा जालनाचे पाच मतदार संघाचे जे इच्छुक उमेदवार आहेत सर्वांचे समर्थक से लोक आलेले आणि प्रत्येकाला वाटते की आपल्या नेत्याला तिकीट भेटला पाहिजे म्हणून जिंदाबाद मुर्दाबाद हे नारे लागतात। सहजे काही नवीन नाही ते, आणि मी माझ्या पक्षाला 101 विधानसभा मागितलं आणि माझ्यासोबत माझे समर्थकांनी सांगितलं की कैलास गोयंटल कसा निवडून येतो झालं, बाकी काही नाही। अब्दुल हफीज यांचे समर्थक सुद्धा या ठिकाणी आले होते, घोषणा पाहिजे त्यांनी केली आहे। कोण अब्दुल हफीज? कोण आहे अब्दुल हफीज? मला माहित नाही। नाही बघा, काँग्रेसचा प्रोग्राम असंच असतो, आमच्या काँग्रेसचा प्रोग्राम काय असा, सर्व नेत्याला स्टेज पाहिजे म्हणून अवतात काय, हे नवीन थोडी आहे। स्टेजवर नेहमी तुम्ही बघा काँग्रेसचे लोक अग्रसर असतात। राहणार नाही व राजा, काम ऐसा आहे, देखो पाच मतदारसंख्ये इच्छुक उमेदवार आहे, ते सभी अपने अपने समर्थकों के साथ रहते हैं और सब अपने अपने नेताओं को जिंदाबाद करते हैं। ऐसे जिंदाबाद के नारे लगे ऐसा कुछ गलत हुआ नहीं। मुर्दाबाद चुप नहीं आए थे? हाँ मुर्दाबाद चुप नहीं आए, मैं अकेला सा पर माहित नहीं मला। यहाँ पर अब्दुल हफीज आए थे? कौन है? कौन है अब्दुल हफीज? मंदिर जब इच्छा मागने ची पण देऊ शकते म्हणजे मागू सुद्धा शकत नाही का तिकीट असं? अशी परिस्थिती आज मला वाटते की पक्षामध्ये निर्माण केली जात आहे। मी पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे जालनामध्ये, माझे कार्यकालामध्ये मी जे काय केलं आहे सर्व मीडियाला आणि याचे या सर्व समाजातील घटकाला माहीत आहे। मी प्रामाणिक काम करणारा एक शिपाई आहे, काँग्रेस पक्षाचा एक पाईक आहे आणि विलासराव देशमुख साहेबांचा मी कार्यकर्ता आहे। आज विलासराव देशमुख साहेब नाही आहे, परंतु मला अभिमान आहे की त्यांनी 2012 मला औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचं त्यावेळेस तिकीट जाहीर केलं होतं, परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आणि आज ते आम्हाला सोडून गेलेले आहे। आणि आज मी पक्षाचा तिकीट मागतो आहे, तर तिकीट मागायला माझे समर्थकांसोबत मी हॉलमध्ये गेलो, घोषणा झाली, अरे इतका काय राग येऊ लागला तुम्हाला का, असं तुम्ही वरती येऊ देत नाही तुम्हाला, तुमचा स्वतःचा इस्टेज आहे का ते? पक्षाचा पक्षाची बैठक होती, पक्षाचा सर्व काय होता, मी जर माझे समर्थकाला जर बाजूला केला नसता तर विनाकारण काही घटना घडल्या असते। आम्ही तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला की आम्ही फार दूरचा बघतोय, हे बरोबर नाही। तुम्ही विद्यमान आमदार आहे, तुमचे लोक काय करताय हे बरोबर नाही आहे। लोक सर्व बघताय शहरामध्ये आणि मतदारसंघामध्ये काय चाललंय म्हणून आला ना। हा महावीर डक्क्याने केलाय, माजी नगर सेवक आहे, त्यांच्या जवळचे आहे ते, आणि या पद्धतीने कोणीही बर्दाश्त करणार नाही आणि ना खपून घेणार नाही। मी आता लगेच मी नाना पटोले साहेबांना बोलणार आहे आणि जे महाराष्ट्रातील नेतागण आहे त्यांनाही बोलणार आहे। मी आता आमचे जे बचावताई आलेले आहेत त्यांना सविस्तर बोललो मी की या पद्धतीने तुमच्या समोर जे घडलं ते बरोबर नव्हतं। मी राहुल गांधी पर्यंत हे इश्यू घेऊन जाणार आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या जालना विधानसभेमध्ये निश्चित मला तिकीट मिळणार आहे।
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।